नमस्कार, जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारातून घेत असतो। सध्या जर का आपण असं पाहिलं तर ठिकठिकाणी नकारात्मकता खूप दिसत असते, म्हणजे कुठल्याही वाटचालीमध्ये कमतरता असतात, त्रुटी असतात, पण त्यास ठळकपणे आपल्यासमोर आणण्याचं काम चाललेलं आहे का अशी शंका वाटावी अशी परिस्थिती सध्या आहे। या साऱ्या बाबींचा विचार करून आम्ही जनता दरबारमध्ये फक्त सकारात्मक किंवा चांगल्याच बाबी मांडतो आहोत, जेणेकरून या सकारात्मक बाबी करणाऱ्या प्रयोगकर्त्यांना कुठेतरी एक पाठबळ लाभावं, आत्मविश्वास लाभावा, आणि तो त्यांना लाभतो आहे असं त्या प्रयोगकर्त्यांनी सुद्धा आम्हाला आवर्जून कळवलेलं आहे। जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारामध्ये सामील व्हावं ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, जेणेकरून ह्या प्रयोगांच्या माहितीतून आपलंही जगणं कुठेतरी सुकर होऊ शकेल। त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार। जनता दरबारामध्ये आपला आजचा विषय ही खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्याच परिचयाचा आहे। म्हणजे असं आहे की ह्या विषयावरती आपण नेहमीच निरनिराळ्या प्रतिक्रिया देतो आणि गप्प बसतो, आम्हीही तेच करत होतो, पण आज आपण तसं करणार नाही आहोत। आज नेमका हा विषय काय आहे त्याच्याविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण कष्टकरी कामकरी महिलांच्या अंतरंगामध्ये शिरणार आहोत आणि वेध घेणार आहोत। हातावरची पोट आमची, दिवस रात्र अखंड राबवणूक, त्यातून पोटाची खळगी भरते पण सुखद जगणं मात्र राहून जाते। सुख दुःख प्रेम माया वात्सल्य सारं सारं पदरात असतं, पण ते साजरं मात्र करता येत नाही। सततची ओढा ताण कष्ट मेहनत पिढ्यान पिढ्याची हीच कहाणी, पण आता हे बदलू लागलंय। घट्टे पडलेल्या आमच्या हातांना आता उसंत मिळू लागली आहे, कारण आमची कच्ची बच्ची आता शिकू लागली आहे। आमची घरदार राहणं सारं सारं बदलू लागलं आहे, आता जगणं आम्हाला समजू लागलेलं आहे। त्यासाठी शासनाचा हात आता आमच्या हातात आला आहे। कष्ट मेहनत सारं सारं खरं आहे, पण मुलांना खूप खूप शिक्षण देणं हेही आवश्यक आहे। स्टेट बँकमध्ये हे खाते उघडलेले होते, त्यात पैसे मिळाले। शिकायची इच्छा आहे आम्हाला, असं शाळा शिकायसाठी एक आर्थिक मदत करून सरकार ही चांगली योजना राबवते आणि ही पुढं अशीच व्यवस्थित प्रकारे राबवावी, वेळच्या वेळेस स्कॉलरशिप भेटावी। ही योजना एकदम अत्यंत योग्य आहे, आमचा पण वेळ वाचतो वाचतो आणि बाकीचे काम पण करता येते शेतीचे। गरिबाची पोर सुद्धा शिकली पाहिजे, आता जगणं आम्हाला समजू लागलेलं आहे। गोरगरिबांसाठी चांगली सरकार सुद्धा चांगलं आहे, सहकार्य सुद्धा चांगलं आहे, पण करणाऱ्यांनी सुद्धा सहकार्य चांगलं गोरगरिबांसाठी करावं हीच माझी विनंती आहे, दुसरं काय नाही। समाजातल्या या वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे ई स्कॉलरशिप ही योजना राबवण्यात येते, त्या योजनेचा अभ्यास आपण करणार आहोत। मुळात ही शिष्यवृत्तीची जी योजना आहे ती भारत सरकारतर्फे राबवण्यात येतच होती, पण तूर्तास सामाजिक न्याय विभागातर्फे ह्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्या नेमक्या सुधारणा काय आहेत किंवा पूर्वी त्याच्यामध्ये कमतरता काय होत्या, त्रुटी काय होत्या, त्याच्यावरती मात कशी करण्यात आली, या साऱ्याचा अभ्यास आज आपण ह्या भागामध्ये करणार आहोत। या वर्षी आम्हाला जवळजवळ 1400 कोटी रुपये आम्ही 19 नोव्हेंबर म्हणजे इंदिरा गांधीच्या जन्मदिवसाच्या अगोदर वर्षभराचे देऊन टाकायचा निर्णय घेतला। त्याचा आता 15-20 दिवस चालू आहे, मला वाटते 70-75% काम 80% काम झालं आहे आणि ते काम असं केल्याच्यानंतर वर्षभराची स्कॉलरशिप मुलांना एकदाच मिळेल की त्याचा त्या उपयोग चांगला होऊ शकते। अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग या साऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार भारत सरकारतर्फे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते। त्यातलं शिक्षण फी आणि परीक्षा फी सध्या विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते आणि याचं सारं श्रेय जातं सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना। स्कॉलरशिप ही महाराष्ट्र स्थापनेच्या पूर्वीपासून आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्टेट गव्हर्नमेंट जे जास्त चांगले हुशार मुलं आहेत
त्यांना द्यायची. मग काही नंतर सिस्टम आली की मागासलेपणावर द्यायची, त्याची उत्पन्नाची मर्यादा काय असून त्याला द्यायची, अशी जुनी योजना आहे स्कॉलरशिप. आम्ही मोठ्या प्रमाणात योजना आली ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ज्याला म्हणतो. पोस्ट मॅट्रिकमध्ये 10वीच्या नंतर तो कोण्याही शाळा कॉलेजमध्ये शिको, तो ग्रँटेड असेल शाळा, बिना ग्रँटेड असेल, कायम बिनाची असेल, सरकारची ज्याला मान्यता आहे ना त्याला आम्हाला स्कॉलरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नॉर्म असा आहे की त्याला ते स्कॉलरशिप द्यावं लागतं. ते स्कॉलरशिप कोणी द्यायची कोणी घ्यायची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पैसे द्यायचे, समाज कल्याण खात्याला कंट्रोल करायचा. आणि याचं महत्त्वाचं योगदान आहे कॉलेज, बेस्ट काय होतं कॉलेज, म्हणजे कॉलेजने चार्ट द्यायचं, हे इतके इतके मुलं इतके इतके हजर होते, मग त्यांनी आपले व्हेरीफाय करायचे आहे का नाही बरोबर कास्ट, मग तेवढे पैसे कॉलेजला द्यायचे, कॉलेजमध्ये मुलांना द्यायचे. मुळात ह्या योजनेसाठी भरपूर निधी मिळत होता, पण तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हता, त्यामुळेच त्यातल्या अनेक त्रुटी लक्षात घेण्यात आल्या. कॉलेजमधले जे स्कॉलरशिप जात होती ते बरेचसे कॉलेज, मी सगळंच म्हणत नाही, बरेचसे कॉलेज समजा त्यांना ऑगस्टमध्ये मिळाली तर हे स्कॉलरशिप ते वापरायची आणि ते मार्च एप्रिलमध्ये त्यांना द्यायची. दुसरी गोष्ट करता असताना सगळ्या कॉलेज काय अनुदानित कॉलेजात गरज असते ते मला पुराण दाखवायचे, बघा आपली इमारत आता अर्धवट आहे ना, ते इमारती पैसे पोहोचवतो, तुम्ही तुमचे स्कॉलरशिप तुम्हाला मिळाले, स्कॉलरशिप म्हणजे फुकट मिळालं असं कुठे, त्यांचं मेंटॅलिटी अशी समस्येवरची, अरे तुला फुकट मिळेल ना, तर तू याच्यात थोडंसं कॉन्ट्रिब्युशन कर, तुझी शाळा आहे, तुझंच कॉलेज आहे, लॅबोरेटरीसाठी ते, लायब्ररीसाठी ते, जे त्याचं अर्धवट असेल थोडं थोडं दिलं तर बाबा होऊ शकते असं असं म्हणून ते पैसे कापू. विद्यार्थी हा त्या संस्थेमध्ये राहते, एक आदरे राहते, आणि त्यांना असं नाही म्हणता येत नाही, मग असं ते पैसे कापण्याचे काम करायचे आणि उशिरा उशिरा स्कॉलरशिप द्यायची. हे सगळं जे त्याच्यामध्ये लक्षात आल्याच्या नंतर मग आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आम्हाला हिशोब लागत नव्हते बरोबर, कारण क्लारिकल काम असे कमी जास्त व्हायचे, त्यांनी बरोबर करायचं नाही, यांनी बरोबर करायचं नाही, हे दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय, काही काही विद्यार्थी हुशार विद्यार्थी ज्याला म्हणतो किंवा त्याचं काय म्हणते माइंड बरोबर नाही, दोन तीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन घ्यायची, दोन तीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन घ्यायची आणि मग ते सगळीकडून स्कॉलरशिप घेत राहायची. इतकं आमचं काय, आमच्या जिल्ह्याला ऑफिस असेल, तालुका लेवलला ब्लॉकला आमचं ऑफिस नाही, कंट्रोल आम्ही करणार किती करणार, कॉलेजला काय माहिती आहे दुसरीकडे ॲडमिशन घेतली ती, इकडे घेतली तिकडे घेतली, ते थोडंसं मॅनेज करून, म्हणजे ओरिजिनल कॉपी असेल तसं होत नाही, डुप्लिकेट कॉपीवर किंवा झिरोज कॉपीवर त्याला ॲडमिशन द्यायची, अशा काही गडबडी फार कमी असं अशा गडबडी झाल्या. या योजनेची खासियत ही आहे की शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जाते. माननीय अशोकराव चव्हाण साहेब असताना सांगितले की तुम्ही क्लॅरिटी प्रत्येक गोष्टीत आणा, ही आंध्रमध्ये योजना छोट्या प्रमाणात चालू होती, मग आम्ही त्याचा थोडासा अभ्यास केला, पण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आपला झाला होता, कारण मुंबईच्या आमच्या अधिकाऱ्यांसुद्धा याच्यात मी बराचसा भाग घेतला होता. मग आम्ही सांगितलं की राज्याला लागू करू आपण, कोर्सेस किती आहेत, प्रकार किती आहेत, ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या खूप अभ्यास झाला, वारंवार झाला, बैठका झाल्या, त्या त्रुटी होत्या, सगळ्या लेवलला होऊन वर्षभर लागलं आम्हाला ते करायला. तर मागच्या वर्षी या ई स्कॉलरशिपमध्ये आपण 15 लाख विद्यार्थ्यांचे नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट उघडले आणि 1800 कोटी रुपये डिस्ट्रीब्यूट केले ऑनलाईन, म्हणजे ही स्कॉलरशिप मुलांना डायरेक्ट अकाउंटला मिळाली, कॉलेजचा संबंध तुटून गेला होता, कटाकिटाचा प्रश्न नाही, केव्हा देऊ त्याचा हिशोब नाही, परवा देऊ आज देऊ असं नाही, असं काहीच ठरलं नाही. ई स्कॉलरशिपच्या अंमलबजावणीतले विविध टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यातही ई स्कॉलरशिप या योजनेचा प्रारंभ झाला 15 ऑगस्ट 2011 या दिवशी आणि तोही गडचिरोली जिल्ह्यामध्ये. वास्तविक गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे आणि त्यामुळेच ही योजना तिथे सुरू करण्यामागची भावना अशी होती की सोयीसुविधांचा अभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर का ही योजना यशस्वी झाली तर मग ही योजना कुठेही यशस्वी होऊ शकते आणि ते तसंच झालं. पण ह्याची माहिती आपल्याला किती प्रमाणात होती? गडचिरोली आहे, तिथे कुठे सुविधा नाही, इन्फ्रास्ट्रक्चर इंटिरियर नक्षलवादी जिल्हा म्हणून आपण घोषित केला, त्या जिल्ह्यात पहिल्यांदा आम्ही शुभारंभ केला आणि त्या जिल्ह्यात शुभारंभ केल्यावर तिथून जेव्हा सुरुवात झाली 15 ऑगस्ट 2011 तर गडचिरोली जिल्हा सर्वप्रथम जास्तीत जास्त अर्ज भरले गडचिरोली जिल्ह्याने. आम्हाला अडचणी येत होत्या का साहेब, हे सर्व्हर बरोबर नाही, हे नाही, आणि जास्तीत जास्त मुंबईच्या अडचणी यायच्या. मी त्यांना सांगायचं का जर गडचिरोलीला येत नाही, जो नक्षलाइज एरिया म्हणतो आपण, सिरोंचा आहे, धानोरा आहे, एटापल्ली आहे, आणि तिथला जर विद्यार्थी आमचा फॉर्म भरत असेल
तर मग ही सिस्टीम यशस्वी आहे. या योजनेतल्या अंमलबजावणीतले विविध टप्पे जर का आपण लक्षात घेतले तर त्यामध्ये नेमकी विद्यार्थी संख्या लक्षात घेणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टीने एसएससी बोर्डाची मदत घेण्यात आली. आणि आम्हाला क्लॅरिटी अशी झाली की ते ऑनलाईन असल्यामुळे गडबड होत नाही. सगळ्यात म्हणजे डबल डबल टेबल टेबल काही विद्यार्थी घेत होते ना, त्याला काय केलं आम्ही एसएससी बोर्डातून जे नंबर असतं कोड नंबर ते विकत घेतले आम्ही, ते लाखाने विकत घेतले आम्ही. आता ते सॉफ्टवेअर फीड केले, आता कोणताही विद्यार्थी डबल घेऊ शकत नाही, कारण ते सॉफ्टवेअरमध्ये ते नंबर आला की ते बाहेर फेकून दिले डबल घ्यायचा प्रश्न करायचे. आता डबल कोणी घेऊ शकत नाही, म्हणजे असं त्याच्यामध्ये अनेक जे फायदे आहेत त्याच्यामध्ये हे फायदे झाले. मुळात ह्या योजनेसाठी पात्रता काय आहे, अर्हता काय आहे किंवा या स्कॉलरशिप योजनेचं स्वरूप काय आहे, त्यातल्या अटी शर्ती काय आहे? या दोन प्रकारचे यामध्ये आपण लाभ देतो. अनुसूचित जातीचा जो विद्यार्थी असेल ज्यात पालकाचं 2 लाखाच्या आत उत्पन्न असेल अशा विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देतो. शिष्यवृत्ती याच्यामध्ये निर्वाह भत्ता आणि जे काही कॉलेजची फी आहे ती फी शासन मान्यची फी असेल ती आपण देतो. तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्या पालकाचे उत्पन्न 2 लाखा अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे आणि 2 लाखाच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे पालकांचं त्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण फी व परीक्षा फी ही राज्य शासनाची योजना आहे. शिक्षण फी व परीक्षा फी आणि 2 लाखाच्या व आजचे जे उत्पन्न आहे ते भारत सरकारची आहे. आज आपल्या राज्यामध्ये सुमारे 12,000 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 15,17,692 मागास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून या साऱ्यांची राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे जे निर्देश आहेत, शासनाचे फंड्स आहे, हे कोर बँकिंग सुविधा जिथे असेल राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्याच ठिकाणी उघडावं. म्हणून जेवढे काय आता सध्या महाविद्यालय सुरू आहेत 12,000, त्या 12,000 विद्यार्थ्यामध्ये आमचे जे विद्यार्थी 15,17,692 मागच्या वर्षी होते त्या विद्यार्थ्याने बँकेत खातं उघडल्यानंतरचे फॉर्म भरलेले आहे आणि एक ठेवलेलं होता. जो विद्यार्थी बँकेत खातं उघडेल त्याच विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप दिली. प्लॅनिंग कमिशनला मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही गेलो होतो माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांना सांगितलं की आम्ही योजना आम्हाला त्याच्यात बरेचसे लिकेजेस होते ते आम्ही आता केल्याच्यामध्ये सेव्हिंगसुद्धा होणार आहे आणि एक चांगला बरं विश्वास दर्शक अशा प्रकारचा पैसा हा डायरेक्ट मुलाला मिळणार आहे, कोणी याच्यामध्ये गडबड नाही आणि मुलंसुद्धा गडबड करणार नाही, वेळेवर त्यांना मिळू शकते आणि हिशोब सुद्धा आम्हाला बरोबर लागू शकतो. या दृष्टिकोनातून ही योजना चांगली आहे. यासाठी राज्यभरातल्या सर्व प्राचार्यांना एकत्रित प्रशिक्षण देण्यात आलं. हे असं एक चांगलं काम करायचा प्रयत्न केला आहे, याच्यासाठी आमचं फुल कॉन्सन्ट्रेशन लागलं. याच्यामध्ये काही करा म्हटलं टीम बसवल्या, जागोजाग कॉलेजला जगलो, विभागीय कॉलेजेस सगळे प्राचार्यला बोलावलं, त्यांना एज्युकेट केलं, व्हाईस चान्सलर जेवढ्या आहेत त्यांच्या बैठक आहेत. याचं हे इतकं सोपं काम नव्हतं, त्यांचं सहकार्य फार आवश्यक होतं, त्यांना सुद्धा हे पटलं कशा प्रकारे सहकार्य पाहिजे, त्यांना मार्गदर्शन, मग आमचे लोक त्यांना मार्गदर्शन करते असं करा तसं करा. आम्ही जर ते फॉर्म भरायचे विद्यार्थी फॉर्म जर त्या पहिल्यांदा जर ऑनलाईन करत असेल तर 5 रुपये आम्ही देऊ म्हणलं त्यांना, म्हणजे इथपर्यंत आम्ही सगळं ते केलं. ते मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, सगळ्याचा फायदा मिळाला पाहिजे, ही स्कीम अर्धवटने पूर्ण झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. किमान आम्ही प्रत्येक या महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमध्ये माननीय मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली काही जिल्ह्यामध्ये मीटिंग घेतलं. सुरुवात आम्ही नागपूरला झाली, त्या ठिकाणी जवळपास 1,000 प्राचार्य होते त्या मीटिंगला. त्यावेळी आम्ही सांगितलं प्राचार्यांना का ही आपल्याला योजना राबवायची आहे, त्यावेळी आम्हाला अडचणी सांगितल्या आमचं हे असं आहे कॉलेज तसं आहे, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळाली नाही तर विद्यार्थी तक्रार करतील, ही योजना सफल होणार नाही, त्यावेळी आम्ही सांगितलं त्यांना. वर्ष पहिलं आहे, आज आम्ही पहिले 90% तुम्हाला एडाक म्हणून देत होतो, पण यावेळी जानेवारीपर्यंत जो पण आम्ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटला टाकणार आहोत. आता कॉलेजेसमध्ये ई शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आलेले आहेत आणि या साऱ्या मागास विद्यार्थ्यांचे एकत्रितपणे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येतात. प्राचार्याला आम्ही सांगितलं का तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये एक कक्ष उघडा, आपले जे मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सांगा अशी अशी ऑनलाईन स्कॉलरशिप ही योजना आलेली आहे, आपल्याला आता ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता तुम्ही प्रवृत्त करा विद्यार्थ्यांना, तिथे सुविधा निर्माण करा. आम्ही आमच्या टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफना एकत्र घेऊन आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत त्याचं कसं नियोजन करता येईल, विद्यार्थ्यांना पहिल्यांदा त्या वेबसाईटवर अचूक माहिती दिली गेली, नंतर त्याचा वर्कशॉप घेण्यात आला, त्यामुळे 170 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एकत्रितपणे एकाच वेळी फॉर्म भरले.
म्हणजे एका मोठ्या सर्व्हरवर आम्ही ते LCD स्क्रीनवर दाखवलं की असे असा फॉर्म भरायचा, त्याप्रमाणे तुम्ही भरा. त्यामुळे कुठेही चूक आढळली नाही. जे विद्यार्थ्यांनी आत्ता अचूकपणे सांगितलं की चुका टाळल्या गेल्या, वेळ वाचला, पारदर्शकता वाढली, आणि त्यामुळे हे जे शिक्षणाचे स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांना त्याचा फार फायदा झाला. आमच्या कॉलेजमध्ये ऑनलाईन जे वर्कशॉप घेतला होता त्याची माहिती सांगितली होती, कसा फॉर्म भरायचा कसं नाही ते पण. आमच्या कॉलेजमध्ये बेसिकली ह्याच्यासाठी वर्कशॉप घेत होतो स्पेशल, की कसा फॉर्म फिल केला पाहिजे. कारण का मुलं घाबरतात भरताना, की एखादी इन्फॉर्मेशन चुकीची झाली तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मग ते कॉलेजने एक असं बेसिकली वर्कशॉप घेतलं होतं, बेसिक काय इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करायला पाहिजे. आणि त्यामुळे खूप फायदा झाला की मुलं घाबरत होती, सगळ्यांचं बसून एका ठिकाणी घेण्यात आलं, त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांचे फॉर्म आणि 165 स्टुडंटचे फॉर्म एकावेळी आमचे हे झालेले, अप्रूव्ह झालेले. त्यामुळे एकदम म्हणजे ऑनलाईन ही कधीही चांगलं आहे खरं तर, आणि असंच राहावं अशी इच्छा पण आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्या योजनेत सामावून घेण्यासाठी ही सारी धडपड चालू आहे. अर्थात त्यात अडचणीही अनेक येत आहेत. मनुष्यबळाची कमतरता तर आहेच, कम्प्युटर बाबतही काही अडचणी येत आहेत. पण या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सर्व घटक कार्यरत आहेत. मागच्या वर्षी निश्चित प्रॉब्लेम होते, अडचणी आलेल्या होत्या काही याच्यामध्ये, पण या वर्षी ही योजना राबवत असताना काही अडचणी नाही आल्या आम्हाला. कोणती काही यामध्ये सर्वर बरोबर नाही आहे काही नाही. कारण या विद्यार्थ्यांनी जो अकाउंट काढले त्या अकाउंटमध्येच बँकेमार्फत ECSच्या प्रणालीमार्फत डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसा जमा होतो. म्हणून इथे महाविद्यालय कुठे येत नाही का, कमी शिष्यवृत्ती मिळाली. आम्हा विद्यार्थ्यांची तक्रार आमच्याकडे आली नाही की आम्हाला कमी शिष्यवृत्ती मिळाली. असे आम्ही अनेक पथ्य पाळले, एकदम आहे आरडाओरड असं नाही, त्याला अनेक पथ्य बाळगून प्राचार्य आहेत, मॅनेजमेंट आहे, युनिव्हर्सिटी चांगले पदाधिकारी आहे, सर्व लोकांना विचार विश्वास घेऊन ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला. मला पूर्ण विश्वास आहे की ही योजनासुद्धा पुढे सक्सेस होईल आणि इतर राज्यांनी राबवावी अशा प्रकारची योजना. अनेक राज्याचे लोक येतात, कसं चालू होतात तुम्ही कसं काय वापा माहिती घेतात आमच्याकडे. तर ही योजना आम्ही इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट, प्राचार्याच्या कॉलेजच्या दृष्टिकोनातून, आमच्या हिशोबाच्या दृष्टिकोनातून, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे आम्हाला विश्वास ठेवला आहे की हा पैसा तुम्हाला देत आहोत, कारण ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थोडं त्याच्याकडे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर, आपलाच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांचा विश्वाससुद्धा आपण या माध्यमातून मिळवला आहे की तुमच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, तुमच्या पैशाचा हिशोब बरोबर देऊ आणि वेळेच्या आतमध्ये देऊ, कारण ते आम्हाला बरोबर वेळ पैसे देत. तर या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न केले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री यांनीसुद्धा खूप समर्थन केलं. स्वतः ते ज्यावेळेला सुरुवात झाली त्याच्या हस्ते आम्ही केलं होतं, ते आले होते नाही चांगला याच्या तसे ह्या सुधारणा करा, त्यांच्या काही सूचना होत्या त्या करून ही एक चांगली योजना आम्ही करायचा प्रयत्न, यशस्वी योजना असा म्हणू शकतो असा करायचा प्रयत्न केला. प्रचंड महागाईच्या या कालखंडामध्ये ह्या योजनेचा विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होतो आहे. परीक्षा फी मिळते आहे, शिक्षण फी मिळते आहे, आई वडिलांच्या डोक्यावरचं ओझ कमी होते, शिक्षण तर मिळतं आहेच, आत्मविश्वास मिळतो आहे. या साऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातली स्वप्न प्रत्यक्षात अवतरू लागली आहे. सध्याला MBA करतोय मॅडम, MBA नंतर मग प्रोफेशनल म्हणजे स्वतःचा बिझनेस रन करायचं विचार मोलाचा वाटा उचलतो सरकार. पहिली गोष्ट तर जे कॅटेगरीमधनं येतात त्यांना त्यांच्याकडे पहिली गोष्ट तर पैसा नसतो, पैशामुळे ते एज्युकेशनमुळे एज्युकेशन नाही घेत. आता हे स्कॉलरशिपमुळं काय होतं त्यांना थोडाफार जर हे वाटा भेटतो म्हणजे शिकायचा. मी ॲडमिशन घेतले MBAसाठी, मला नाही का अगोदर वेळ जायचा तिथे जा क्लार्कला, माझ्या स्टडीमध्ये दोघांमध्ये वेळ जायचा. आता तो वेळ काहीच नाही जाते, मी कधी पण जातो आहे, कधी पण फॉर्म फिल करतो आहे, कधी पण जाऊ, माझ्यासाठी खूप मोठा फायदा झाला. फायदेशीर आहे, एकदम चांगलं आहे, चांगलं आहे, खूपच छान आहे. या ई स्कॉलरशिपची कार्यपद्धती नेमकी कशी असते ती आपण बघूया. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वेबसाईट ओपन करून फॉर्म भरायचा असतो. हा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी 10वीचा सीट नंबर त्यामध्ये नमूद करायचा असतो. हा त्यांनी सीट नंबर टाकल्यानंतर SSCच्या त्या डाटाबेसमधून त्या विद्यार्थ्यांचं नाव किंवा अनुषंगिक माहिती आपोआप त्या फॉर्ममध्ये भरली जाते. हा फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांनी त्याची प्रिंट बाहेर काढायची आणि इतर आवश्यक प्रमाणपत्र जोडून ती कॉलेजमध्ये प्राचार्यांना त्यांनी तो अर्ज सादर करायचा असतो. प्राचार्य तो अर्ज संपूर्णपणे तपासणी करतील आणि मग त्याला ऑनलाईन मान्यता देतील. त्यानंतर हा अर्ज त्या त्या जिल्ह्याच्या विशेष समाज कल्याण अधिकाऱ्याकडे सादर करायचा असतो. तिथे तो तपासला जातो आणि ते अधिकारी पुन्हा ह्या अर्जाला ऑनलाईन मान्यता देतात. याच्यानंतर त्याचं देयक तयार होतं. मग हे देयक कोषागाराला सादर केल्यानंतर विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या खात्यामध्ये
ही जी शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती जमा होते. सॉफ्टवेअरद्वारे तयार केलेली विद्यार्थ्यांची आणि कॉलेजची यादी ECS सिस्टीमद्वारे बँकेला दिली जाते. त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये आणि शिक्षण फी आणि परीक्षा फीची रक्कम थेट कॉलेजेसच्या खात्यांमध्ये जमा केली जाते. तर अशी ही स्वच्छ पारदर्शी योजना ई स्कॉलरशिप. या ई स्कॉलरशिप योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची दखल केंद्र सरकारने घेतली आणि त्यांना ई इंडिया हा पुरस्कार ह्या योजनेसाठी लाभलेला आहे. कारण त्याचे इतकं जीव ओतून काम केल्यामुळे त्याचं परफेक्शन येऊ शकतं असं आम्हाला वाटते. आणि याच्यामध्ये क्रेडिट नुसतं विभागाचंच नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. हे सांगताना बँकेनं सहकार्य दिलं, कॉलेजेसने सहकार्य दिलं, त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या संघटना असतात त्याच्यामध्ये स्टुडंट लोकांनी ज्याचं सहकार्य सहकार्य सगळ्यांनी जर केलं असतं योजना राहू शकली नाही. म्हणून सर्वांना याच्यात क्रेडिट आहे. आमच्या विषयी क्रेडिटचा विषय नाही, हा सर्वांचा सामूहिक मोठा एक मुवमेंट आहे. सर्वांनी चांगले प्रयत्न केले, त्याच्यामध्ये चांगलं यश होऊ शकतं असं मला वाटतं. आता मला सांगायला अतिशय आनंद वाटतो माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी, अधिकारी असो कॉलेजेस असो आणि प्रशासन या सगळ्यांनी आणि सांगितले की नाही ही योजना चांगली आहे, इन द लार्ज इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट आहे. ती हे आमच्या इथे नाही, मी तर राहुलजी नाही भेटलो होते एकदा, म्हटलं हे आमच्या राज्यापुढे देशात लागू करा, देशात लागू केली पाहिजे कारण ह्या सगळ्या फायदे आहेत त्याला. वंचित विकासाचं ध्येय गाठण्यासाठी सामाजिक न्याय विभागानं ज्याचे लाभ त्याच्या हातात देण्यासाठी एक निश्चित विचार मांडला, एक अभ्यास केला, तळमळ तर त्यांची होतीच, साऱ्यांचं सहकार्य घेतलं, आधुनिकीकरण केलं आणि या साऱ्यातून जी यशप्राप्ती झाली ती आपण बघितली. ही यशप्राप्ती आहे जी सकारात्मक आहे ती आज आपण जनता दरबारातून बघितली. जनता दरबारामध्ये आपण असे सकारात्मक चांगले प्रयोग नेहमीच बघत असतो. चांगल्यातून नेहमीच चांगलंच घडतं या विचाराने प्रेरित झालेला हा जनता दरबार. या जनता दरबारामध्ये जे प्रयोग मांडले जातात त्याच्या माहितीचा आम्हाला खूप फायदा होतो असे अनेक लोकांनी आम्हाला अभिप्राय दिलेले आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबार आपण बघतच राहा. आपल्याही पाशी असे कुठे प्रयोग असतील तर त्याची माहिती जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल आयडीवरती तुमचे विचार असतील, सूचना असतील, अभिप्राय असतील ते लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारामध्ये तसं पाहिलं तर आपण दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता आपण पुनःप्रक्षेपणामध्ये जनता दरबारमध्ये भेटत असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये सामील व्हा, त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.